फाइटर विमानाला देण्यात आलेली आहे। मात्र आज आपण जर बघितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर असल्याने या कार्यक्रमाला ते उपस्थित नाहीत। धावपट्टी तयार होणं या संपूर्ण विमानतळाचा पहिला टप्पा मानला जात होता आणि हा पहिला टप्पा पूर्ण झाला। त्यानंतर घेण्यात येणारी ही लँडिंग टेस्ट सुद्धा यशस्वी झाली आणि आता इतर उर्वरित कामं सुद्धा पूर्ण होण्याच्या वाटेवर आहे। त्यामुळे या विमानतळातून 2025 मार्चच्या अखेरपर्यंत विमान उड्डाण सुरू करण्याची शक्यता आहे। सुरुवातीला माल वाहतुकीचे विमान वाहतूक सुरू होणार अशी देखील माहिती काही दिवसांपूर्वी देण्यात आलेली होती। मात्र या विमानतळासाठी कंपनीने सुद्धा चांगलीच कंबर कसलेली आहे। आपण पाहतोय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या ठिकाणी या विमानात बसलेले आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। हे विमानतळ सुरू करण्यापूर्वी विमानतळावरील या धावपट्टीवरील उपकरण आणि यंत्रांवरील सर्व माहिती वैमानिकांना मिळणं देखील तितकंच महत्व चाचणी गेल्या काही दिवसांपूर्वीच होणार होती। मात्र संततधार सुरू असलेल्या पावसामुळे ही चाचणी खरं तर पुढे ढकलण्यात आली। प्लीज गो अँड सेटल डाऊन। आणि आता ही चाचणी घेण्यात आलेली आहे। अगदी काही दिवसांवरच विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहे। अगदी काही दिवसांमध्ये आचारसंहिता सुद्धा लागणार आहे। त्यामुळे आचारसंहितेआधी हे काम पूर्ण करणं अतिशय महत्त्वाचं सरकारच्या दृष्टिकोनातून होतं आणि त्यासाठी लवकरात लवकर ही चाचणी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। नवीन विमानतळ हे पूर्ण झालं तर त्यानंतर 4 टर्मिनल आणि 2 समांतर धावपट्टी या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये साधारणतः 350 विमानांसाठी पार्किंगची जागा सुद्धा असणार आहे। आणि हे विमानतळ एकदा की सुरू झालं की त्यानंतर दरवर्षी 90 दशलक्ष प्रवाशांची सोय होणार आहे। या प्रकल्पाची किंमत 19,000 कोटींच्या घरात आहे। या विमानतळाच्या लेआउट जे बनवण्यात आलं त्यामुळे टर्मिनल दरम्यान सुलभ असं नॅव्हिगेशन देखील शक्य होणार आहे। सर्व आधुनिक अशा सोयी सुविधा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच हे विमानतळ या ठिकाणी।
हे विमानतळ मुंबईचं दुसरं आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक केंद्र म्हणून काम करणार आहे, ओळखलं जाणार आहे। आणि या विमानतळाचा संपूर्ण मुंबईकरांसाठी, नवी मुंबईकरांसाठी मोठा फायदा होणार आहे। ही लँडिंग टेस्ट यशस्वी ठरली आणि त्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद, ज्या सर्वांनी या विमानतळासाठी काम केलेलं आहे त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघू शकतोय।